हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी, राजश्री मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर अमृताच्या मेहंदीला आपण आलो आहे आणि आत्ता भाऊ आणि वहिनी माझ्याबरोबर आहेत, म्हणजेच अभिषेक आणि कृतिका. खूप स्वागत तुमच्या दोघांचं राजश्री मराठीमध्ये. बरं, कसे आहे? मस्त मस्त. बहिणीचं लग्न आहे, कसं वाटतंय आता भावाला? खूप जरा थकल्यासारखं होतं आहे कामं करून करून, पण नाही, मजा पण तेवढीच येते, एक्साइटमेंट आहे, कामं करणं चाललं आहे, सगळ्याच गोष्टी एका वेळी सुरू आहेत. सो आत्ता मला मजा यायला लागली, आजपासून असा तो फील आला आहे की आता घरात कार्य आहे. कृतिकाला मगाशी बघितलं की ती आवडीने ती आईबरोबर रुखवत सजवत होती, मदत करत होती, आणि आता मेहंदी पहिले काढून झाली आहे, पण एकदम थोडी थोडी काढली असं का? हो अगं, नाही म्हणजे काही नाही, माझं मुळात दिसणारच एवढी आहे म्हणून मी तेवढीच काढली, निदान म्हणजे काय कॉस्ट्यूम कपड्यांनुसार. सो आणि असं छान वाटतं, एक छोटीशी थोडीशी मेहंदी गोड वाटते. भावाने काही लिहिलं नाही आहे का अजून? आता नाही, आता मी आधी अजून कामं करतोय, ती कामं पूर्ण झाली की करेन. जर मी मेहंदी काढली तर मला कामं करता नाही येणार. तर आता मी विचार करतोय की अशी काय काय काढावं, कृतिकाचं नाव लिहावं की कोणाचं लिहावं, आता बघू. का कोणाचं हात नाव लिहावं? छोटं डिझाईन काढ बस, नावाची नाही. तुमच्या दोघांना जेव्हा तिने सांगितलं की लग्न वगैरे करते असं, काय तुम्ही काय तुमचं रिॲक्शन होत्या पहिले? वो हीच रिॲक्शन होती म्हणजे, कारण तोपर्यंत अर्थात थोडा थोडा अंदाज यायला लागला होता, त्यामुळे एक छान सुखद धक्का. रिॲक्शन नाही, खरंच सुखद धक्का होता. तिची मैत्री छान वाढली आहे आणि ती आता सिरियस होतीये या रिलेशनशिपमध्ये, याचा अंदाज आला होता, त्याच्यामुळे मला छान वाटलं. असं झालं की पण असं की बापरे घेतला डिसिजन आणि आता करतीये, सो मजा आली. बिंग भाऊ जो आपल्या बहिणीबद्दल पजेसिव्ह असतो थोडाफार का होईना, तुझ्यातला भाऊ जागा झाला होता की नाही अभिषेक? माझ्यातला वो सुरुवातीला जागा झाला होता, पण तिने मला खूप म्हणजे आमच्यातलं नातं असं की ती माझी मोठी बहीण असल्यासारखं वागते बऱ्याचदा. तर यावेळेला तिने मला सांगितलं की थांब, मी विचार केलेला आहे आणि पूर्ण विचार करूनच मी निर्णय घेणार आहे, त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेव असं तिने मला सांगितलं. म्हणजे आम्हाला दोघांनाही सांगितलं. सो मला असं झालं की ठीक आहे, त्यामुळे माझा जो असा एक पॉझिटिव्हनेस आहे तो यायच्या आधीच माझ्या लक्षात आलं की नाही, त्यांचं छान जमतं आहे आणि ती खूप सिरियसली या गोष्टीकडे बघतीये आणि मुळात मजा येते, केमिस्ट्री चांगली डेव्हलप होते हे तर दिसत होतंच. त्याच्यामुळे असं भाऊ म्हणून असं माझं फार कमी काळ होतं, नंतर फक्त मजा, आनंद, गप्पा, मग भेटणं, ओळखणं, या सगळ्या गोष्टी होत्या. जमलंय प्रसाद बरोबर. हो, आणि मी त्याला आधी पण ओळखायचोच आणि आम्ही सुद्धा एक फिल्म अगोदर केली आहे, त्यावेळी आम्ही खूप गप्पा मारल्या होत्या, त्याच्यामुळे मला माणूस म्हणून तो माहीत होताच. पण कृतिका, आज या निमित्ताने तुझ्या मेहंदीचा दिवस आठवला का? माझ्या एक मज्जा आहे की आमची मेहंदी म्हणजे माझी मेहंदीच झाली नव्हती, कारण मी आम्ही ज्या दिवशी लग्न केलं त्याच्या 2 दिवसांनी बकेट लिस्ट नावाच्या चित्रपटाच्या शूटसाठी गेले होते, त्यामुळे मी मेहंदी काढूच शकले नव्हते. सो मी माझ्याच लग्नात बिना मेहंदीची, म्हणजे फक्त फुल स्लीव्ह सगळे कपडे वगैरे घालून तयार, त्यामुळे आज म्हणून मला एक एक्स्ट्रा मजा येते आज. अभिषेकला आठवत आहेत का लग्न? हो, आणि आमच्या लग्नाची गंमत तीच होती, हिने सांगितली होती की आम्ही एक लग्न ठरवलं होतं, पण आम्ही हा सगळा सोहळा किंवा काय केला नव्हता, आम्ही वेगळ्या पद्धतीने रजिस्टर मॅरेज केलं होतं, त्याच्यामुळे आम्ही फक्त सह्या केल्या होत्या, मित्र आले होते, आम्ही गाणी म्हणली होती आणि मजा मस्ती केली होती, असं एक आटोपशीर आम्ही लग्न केलं होतं. तर त्यावेळेला मेहंदी असं झालं नाही, कारण कृतिकाचं शूट दुसऱ्या दिवशी होतं आणि आम्ही लग्नाची तारीख प्रिपोन केली होती शूटसाठी. सो लोकांना सांगितलं की नाही नाही या तारखेला या लग्नाला. सो अशी एक ती छान मजा होती. लग्नाला एक 3 वर्ष झाली? 5 वर्ष आता. 5? आता 6 वर्ष होतील. अजून थांब जरा, 5 वर्ष आता होतील इयर एंडला. अरे हो, आता 5 वर्ष झाली तुमच्या लग्नाला. येस येस येस. आता एक्सपिरियन्स आहात, तुम्ही सिनियर आहात या कॅटेगरीमध्ये, 5 वर्ष झाली, काय प्रो टिप द्याल आज तुम्ही अमृत? बापरे, आम्हीच अजून फिगर आउट करतोय आणि म्हणून मला नाही वाटत आम्ही काही टिप देऊ शकू, कारण आमचंच अजून लर्निंग चाललेलं आहे, त्यामुळे नाही. आता असे प्रो टिप खरं तर नाही, कारण प्रत्येक जण, मला असं वाटतं की प्रत्येक एक वेगवेगळं म्हणजे वेगवेगळं कपल असतं, ते इक्वेशन्स वेगळे असतात, पण आम्ही असं प्रो टिप असं नाही, पण आम्ही सांगितलं की या सगळ्या गोष्टी जमायला वेळ लागतो, हळूहळू, वन डे ॲट अ टाईम, असं करत करत तुम्हाला स्वभाव कळतात, तरीही तुम्हाला असं वाटतं की तुम्ही एकमेकांना ओळखत नाही. सो असं ही प्रोसेस सुरू असते, एवढं मात्र आम्ही शेअर केलं. आणि याचबरोबर प्रसाद जवादे यांची सुद्धा एंट्री झालेली आहे. सो आपला मोर्चा तिकडे वळूया गाईज. थँक्यू सो मच आणि मज्जा करा. येस, थँक्यू. थँक्यू.